सुयश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय बार्शी, तालुका बार्शी, जिला सोलापुर। इन स्टैंडर्ड 8th एक्सपांशन फॉर्मूले। टुडे वी हैव टू लर्न प्रैक्टिस सेट 5.1। हेलो स्टूडेंट्स, आज अपन प्रैक्टिस सेट 5.1 सॉल्व करना आहोत। एक्सपांशन कसं करायचं ते मी क्लासमध्ये घेतलेलंच होतं, तर बघूया आपण या प्रैक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स कशा प्रकारे सॉल्व करतात ते। नाव फर्स्ट एक्झाम्पल इज a प्लस टू अँड a मायनस वन। आपल्याला या संख्यांचं मल्टिप्लिकेशन करून त्याचं विस्तारित रूप लिहायचं आहे। तर बघा, सुरुवातीची पहिली स्टेप काय असणार आहे। पहिला जो व्हेरिएबल आहे, पहिली जी संख्या आहे ही a व्हेरिएबल, या पहिल्या संख्येनं या पुढच्या कंसाला पूर्ण मल्टिप्लाय करायचं आहे। तर काय येणार आहे, a इंटू ब्रॅकेट a मायनस वन। म्हणजे तुम्ही असं पण करू शकता की आता काय मी केलं आहे, एनं या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय केले, तुम्ही अगोदर हा कंस घेऊ शकता, म्हणजेच या एनं या कंसाला मल्टिप्लाय करू शकता, मायनस वनने परत या कंसाला मल्टिप्लाय करू शकतात ॲज अ विश। परंतु आपण काय केलेलं आहे, आता एनं या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय केलं, परत कुठलं साईन आहे, प्लस, प्लसला प्लस ॲज इट इज, परत कोण आहे, दोन आहे, परत या दोन ॲज इट इज लिहिलं आणि दोनने परत काय करायचं, या कंसाला मल्टिप्लाय करायचं आहे। मग पुढची स्टेप काय आहे, आपल्याला ए जो आहे त्या एनी परत या कंसाला पूर्ण ए मायनस वनला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच ए इंटू ए। म्हणजेच काय केलेलं आहे, ए इंटू ए, म्हणजेच एचा दोन वेळेस गुणाकार केलेला आहे। आपण घातांकामध्ये केलं होतं बघा, दोनचा दोन वेळेस गुणाकार केला, म्हटल्यानंतर काय लिहितो तुम्ही, दोनचा वर्ग असे लिहिणार आहेत। म्हणजेच त्याचप्रमाणे एचा दोन वेळेस गुणाकार केला आहे, म्हणजेच काय येणार आहे, तर एचा दोन वेळेस गुणाकार, एच्या डोक्यावर दोन, म्हणजेच ए स्क्वेअर। ओके, ए इंटू ए म्हणजेच ए स्क्वेअर, मायनस चिन्ह आहे, मायनस ॲज इट इज लिहा। ए इंटू वन म्हणजेच काय येणार आहे, एच येणार आहे। नेक्स्ट परत प्लस टू इंटू ए, टू ए, दोन गुणिले ए म्हणजेच दोन ए येणार आहे। हां, मायनस टू इंटू वन म्हणजेच काय येणार आहे, टू मल्टिप्लाइड बाय वन, आन्सर इज टू। तर बघा, आता इथे खाली अजून काही इथं सामायिक दिसते का, म्हणजे समान काही दिसते का तुम्हाला याच्यामध्ये। बघा, आता इथं ए स्क्वेअर आहे, परंतु इथं ए आहे आणि इथं पण ए आहे, म्हणजे दोन्ही व्हेरिएबल्स कसे आहेत, समान आहेत। हां, व्हेरिएबल्स समजा समान असतील तर व्हेरिएबल्सची बेरीज किंवा वजाबाकी होऊ शकते। तर बघा, आता इथे मायनस ए, मायनस एचा व्हेरिएबल काय नसतो, म्हणजेच काय असतो, तिथं एक असतो। बरोबर आहे की नाही, म्हणजेच बघा, दोन ए वजा ए, म्हणजे या दोन ए मधून मायनस ए कट करायचं आहे, म्हणजेच काय लागणार आहे, दोन मधून एक गेल्यानंतर एकच राहतं, म्हणजेच फक्त ए राहतो। पण देताना चिन्ह आपण कुठल्या संख्येचं देणार आहेत, मोठ्या संख्येचं। मोठी संख्या कोणती आहे, दोन ए, दोन एला साईन कुठला आहे, प्लस, म्हणून प्लस साईन दिलेलं आहे आपण इथे। आणि पुढे काय आहे, मायनस टू, म्हणजे आपला एक्सपांड जे केलेलं आहे त्याचा विस्तार कसा आलेला आहे, ए स्क्वेअर प्लस ए मायनस टू। नेक्स्ट एक्झाम्पल इज यम मायनस फोर इंटू यम प्लस सिक्स। पहिल्या एक्झाम्पलसारखंच हे एक्झाम्पल आहे। तर बघा काय करायचं, आपल्याला पहिलं व्हेरिएबल कुठलं आहे, यम, यमने या समोरच्या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय येणार आहे, यम प्लस सिक्स, यमच्या नंतर कुठलं साईन आहे, मायनस, परत फोरला फोर ॲज इट इज, परत कुठलं काय आहे, पुढचं काय आहे, यम प्लस सिक्स, म्हणजेच या फोरनं पूर्ण कंसाला आतमध्ये मल्टिप्लाय केलेला आहे। तर बघा, आता परत काय ती स्टेप आपली, म्हणजे यमने या पूर्ण कंसाला आपल्याला मल्टिप्लाय करायचे, यम इंटू यम, म्हणजे यमचा दोन वेळेस गुणाकार केला, म्हणजेच काय येणार आहे, यम स्क्वेअर प्लस यम इंटू सिक्स, म्हणजेच काय येणार आहे, सिक्स यम, दोन गुणिले तीन केलं काय आणि तीन गुणिले दोन केलं काय, आन्सर काय येणार आहे आपलं, तेच येणार आहे। ओके, नाऊ मायनस फोर इंटू यम, फोर यम, मायनस प्लस, तुम्हाला सांगितले होते याचं कन्वर्जन आणि कशा प्रकारे लक्षात ठेवायचं ते, हां, म्हणजेच मायनस प्लस काय होतं, इथं मायनस होणार आहे, प्लस मायनस मायनस आणि परत फोर आणि मल्टिप्लाइड बाय सिक्स, साईन चौक चोवीस, सिक्स फोर जर ट्वेंटी फोर। फक्त साईनमध्ये कन्फ्यूज होऊ नका, तुम्हाला साईन मी सांगितलेले होते कशा प्रकारे लक्षात ठेवायचे ते। ओके, तर बघा, आता इथे व्हेरिएबल्स समान आहेत, नंबर जरी वेगळे असतील तर व्हेरिएबल्स समान असल्यामुळे त्यांची बेरीज होऊ शकते, बेरीज वजाबाकी।
तर बघा, आपल्याला 6m आणि 4m इथं समान दिसते, म्हणजेच काय होणार आहे इथं? प्लस 6 मायनस 4 प्लस मायनस काय होतं आहे? मायनस होणार आहे, म्हणजे या दोघांची काय करावी लागते? वजाबाकी करावी लागेल. हां, आणि वजाबाकी केल्यानंतर देताना चिन्ह कुठलं द्यावं लागतं? मोठ्या संख्येचं. तर बघा, पहिला एम स्क्वेअर ॲज इट इज प्लस 6 मायनस 4 काय येणार आहे? 2 येणार आहे. परंतु चिन्ह मोठ्या संख्येचं कुठलं आहे? प्लस, म्हणून प्लस दिलं आपण एम व्हेरिएबल ॲज इट इज. ओके, देन मायनस 24, दिस इज द आन्सर. ओके, थर्ड एक्झाम्पल इज 9x मायनस 5t अँड सेकंड ब्रॅकेट 9x प्लस 3t. काही अवघड नाही आहे, सेम तीच प्रोसेस करायची. पहिला कुठला नंबर्स आहे? 9x. या 9x आपल्याला पुढच्या 9x प्लस 3t या कंसाला, पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं आहे. म्हणजेच काय होणार आहे बघा, 9x इंटू 9x प्लस 3t. पुढे कोणतं चिन्ह आहे? मायनस, म्हणून आपण मायनस देऊया. मायनस 5t इंटू ब्रॅकेट काय येणार आहे? 9x प्लस 3t. सेम तीच प्रोसेस केलेली आहे आपण. 9x या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय केलेला आहे, मायनस परत 5t या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय केलेला आहे. नाव नेक्स्ट स्टेप बघा, 9x काय करावं लागेल आपल्याला? या पुढच्या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करावं लागेल. म्हणजेच बघा, 9x इंटू 9x, 9x मल्टिप्लाइड बाय 9x, म्हणजे नंबर नंबरचा गुणाकार करावा लागेल आणि परत व्हेरिएबल्सचा गुणाकार करावा लागेल इथं तुम्हाला. म्हणजे 9 9 81 आणि एक्स इंटू एक्स, एक्सचा 2 वेळेस गुणाकार केलेला आहे, म्हणजेच काय येतो इथे? एक्सचा वर्ग येणार आहे. ओके, देन परत 9x 3t मल्टिप्लाय करायचं, म्हणजेच काय येणार आहे? 9x मल्टिप्लाइड बाय 3t. नंबर नंबरचा तुम्ही इथे गुणाकार करा, म्हणजेच काय येणार आहे बघा, 9 3 27 मध्ये प्लस साईन आहे. आणि परत काय करावं लागेल? परत व्हेरिएबल्सचा गुणाकार. एक्स आणि टी समान नाही आहे, समान जर नसेल तर सरळ ॲज इट इज लिहून टाका तुम्ही तिथं. काय येणार आहे? एक्स इंटू टी. समान असलं असतं तर त्याचा वर्ग किंवा काहीतरी चेंज आलं असतं, परंतु इथे काय आहे? डिफरंट आहे. ओके, सो तर बघा, आता इथे मायनस आहे पुढचं साईन. मायनसनं या 5t 9x मल्टिप्लाय करायचं. 5t इंटू 9x म्हणजे 5 आणि 9चा काय करावं लागेल? गुणाकार करावं लागेल. 9 5 45 आणि टी इंटू एक्स, एक्स टी. हां, म्हणजेच परत काय करावं लागेल? मायनस आहे हा टी, मायनस 5t आहे, म्हटल्यानंतर या मायनस 5t प्लस 3t मल्टिप्लाय करायचे. ओके, तर बघा, मायनस प्लस काय होणार आहे? मायनस होणार आहे, कारण की इथलं चिन्ह मायनस आहे, म्हणून मायनस प्लस मायनस मल्टिप्लिकेशन करायचं आपल्याला. 5 3 15. ओके, म्हणजेच काय येणार आहे? 5 3 15 आणि टी इंटू टी, टीचा 2 वेळेस गुणाकार झालेला आहे, म्हणजेच काय येणार इथं? टी स्क्वेअर येणार आहे. म्हणजेच तर बघा, आता इथे 81 स्क्वेअर, एक्स टी आणि एक्स टी इथं समान आहे, म्हणजेच ह्याचीच बेरीज आणि वजाबाकी होऊ शकेल. बरोबर आहे की नाही? म्हणजेच काय येणार आहे इथं? 81 स्क्वेअर आणि 45 मधून 27 घालवा, म्हणजेच काय येणार आहे तिथे? 18 xt. परंतु मोठी संख्या कोणती आहे? 45 आहे. मग 45 असल्यामुळे मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे? मायनस. म्हणून काय चिन्ह द्यायचं आहे इथं? मायनस चिन्ह द्यायचं आहे. आणि पुढचा मायनस 15t² ॲज इट इज. ओके, दिस इज नाव नेक्स्ट एक्झाम्पल इज यम प्लस 2/3 अँड यम मायनस 7/3. काय नाही, तेच स्टेप आहेत. आपल्याला बघताना खूप अवघड वाटतं, परंतु करताना ते खूप सोपं आहे. ओके, तर बघा, पहिला जो नंबर आहे किंवा व्हेरिएबल आहे, त्यांनी काय करायचं आहे? पुढच्या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं आहे. पहिलं कोण आहे इथं? यम आहे. पुढचं कोण आहे? कुठला कंस आहे? यम मायनस 7/3 ॲज इट इज घ्या. परत पुढे काय आहे? प्लस, प्लसला प्लस ॲज इट इज. परत 2/3 आणि या 2/3 परत पुढच्या कंसाला मल्टिप्लाय करून घ्या. यम मायनस 7/3. ओके, देन परत यमनी या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे आपल्याला. ओके, तर बघा, आता येते
यम इंटू यम, यमचा दोन वेळेस गुणाकार म्हणजे यमचा वर्ग येणार आहे. परत कुठलं साईन आहे? मायनस साईन. प्लस मायनस मायनसच होतं, याला कोणतंच साईन नसतं, म्हणजेच काय असणार आहे तो प्लस साईन असणार आहे. मायनस सेवन अपॉन थ्री इंटू यम प्लस टू अपॉन थ्री इंटू यम. आपण या संख्येला इथं यमनी मल्टिप्लाय केलेलं आहे, टू अपॉन थ्री इंटू यम. म्हणजेच काय येणार आहे इथं? प्लस मायनस. प्लस मायनस काय येणार आहे नेमकं? ते मायनसच येणार आहे. ओके, म्हणजेच टू अपॉन थ्री इंटू सेवन अपॉन थ्री. बघा, टू अपॉन थ्री इंटू सेवन अपॉन थ्री येणार आहे इथे. डायरेक्टली तुम्ही मल्टिप्लाय केला तरी चालेल. ओके, तर बघा, यम स्क्वेअर मायनस सेवन अपॉन थ्री यम प्लस टू अपॉन थ्री यम मायनस, यांचा गुणाकार करा, अंशाचा गुणाकार करा आणि छेदाचा गुणाकार करा, कारण की इथं प्लस मायनस नाही आहे, हां, इथं मल्टिप्लाय आहे. मल्टिप्लाय म्हटल्यानंतर अंशाचा गुणाकार आणि छेदाचा गुणाकार होतो. सात दोन्ही चौदा आणि तीन त्रिक नऊ. आता बघा, इथं दोन्ही व्हेरिएबल्स सारखे आहेत म्हटल्यानंतर ह्यांची बेरीज वजाबाकी होऊ शकते. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आहे. अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी आपण इयत्ता पाचवीपासून शिकत आलेलो आहोत. तर आपण बाजूला बेरीज करून बघूयाची. तर बघा, इथे काय आहे? मायनस सेवन अपॉन थ्री आणि काय आहे? प्लस टू अपॉन थ्री. हा मायनस आहे आणि हा प्लस आहे. तुम्हाला जर असं कन्फ्यूज होत असेल तर तुम्ही डायरेक्ट अगोदर प्लस साईन लिहा आणि मायनस परत सेवन अपॉन थ्री असं लिहिलं तरी चालेल. मग आपण या संख्येचं कॅल्क्युलेशन करूया. तर बघा काय येणार आहे. छेद समान आहेत, छेद समान करण्याची गरज नाही. थ्रीला थ्री ॲज इट इज आणि फक्त अंशाचं काय करावं लागेल? वजाबाकी. टू मायनस सेवन काय येणार आहे इथं? टू मायनस सेवन म्हणजेच काय येणार आहे? फाईव्ह. परंतु देताना चिन्ह कुठलं असतं? मोठ्या संख्येचं. मायनस फाईव्ह अपॉन थ्री येणार आहे. म्हणजेच काय येतं? बघा, यम स्क्वेअर मायनस मायनस सेवन अपॉन थ्री यम प्लस टू अपॉन थ्री यम. या संख्येचं प्लस मायनस मायनस म्हणजेच काय करावं लागेल आपल्याला? इथं वजाबाकी करावी लागली. ॲन्सर काय आलेलं आहे? मायनस फाईव्ह अपॉन थ्री यम. प्लस मायनस मायनस आहे तर मोठ्या संख्येचं चिन्ह आपण इथे घेतलेलं आहे आणि ॲन्सर काय आलेलं आहे? फाईव्ह अपॉन थ्री यम मायनस फोर्टीन अपॉन नाईन. ओके, दिस इज द ॲन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्स प्लस वन अपॉन एक्स इंटू एक्स मायनस वन अपॉन एक्स. सुरुवातीला जे आपण घेतलं होतं एक्झाम्पल यम प्लस टू अपॉन थ्री, त्याच टाईपचं हे एक्झाम्पल्स आहे. पहिल्या व्हेरिएबल्सनी या पूर्ण कंसाला तुम्हाला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच एक्स इंटू पुढचा कंस काय आहे? एक्स मायनस वन अपॉन एक्स. परत काय आहे? प्लस आहे, प्लस वन अपॉन एक्स ॲज इट इज. परत वन अपॉन एक्सनी या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं आहे, एक्स मायनस वन अपॉन एक्स. म्हणजेच परत काय आहे? या एक्सनी या पूर्ण कंसाधोगर सोडून घ्यायचं आहे, म्हणजेच या एक्सनी या कंसाला काय करायचं? मल्टिप्लाय करायचं. एक्स इंटू एक्स, एक्स स्क्वेअर मध्ये मायनस चिन्ह आहे, प्लस मायनस मायनस होतं इथं. एक्स इंटू वन अपॉन एक्स आहे, बरोबर आहे की नाही? प्लस वन अपॉन एक्स इंटू एक्स प्लस मायनस. हा प्लस इथला घ्यायचा आहे का? प्लस मायनस काय येणार आहे साईन इथं? मायनस वन अपॉन एक्स इंटू वन अपॉन एक्स. म्हणजेच काय येणार आहे? बघा, आता एक्स स्क्वेअर हा भागाकारातला एक्स आणि वरचा एक्स, अंशातला आणि छेदातला एक्स कॅन्सल झाला, इथला एक्स आणि इथला एक्स पण कॅन्सल झालेला आहे. म्हणजेच काय येणार आहे इथं? मायनस वन काहीच नसतो, म्हणजेच काय असतो तो? प्लस एकटाच असतो, म्हणजे एकच धरणार आहेत आपण. इथं पण काही नसतो, म्हणजेच काय असणार आहे? एक असणार आहे. मायनस वन अपॉन एक्स इंटू वन अपॉन एक्स म्हणजे एक्सचा दोन वेळेस गुणाकार केला नाही, इथं पण एक्सचा दोन वेळेस गुणाकार. एकचा दोन वेळेस गुणाकार म्हणजेच काय येतो? एकचा वर्ग. पण एकचा वर्ग लिहिला तरी चालतो, नाही लिहिला तरी चालतो. एकचा वर्ग किंवा एकचा दहावा जरी घातांक असला तरी उत्तर काय येणार आहे? तिथं एकच येणार आहे. भागी केले एक, एक्सचा दोन वेळेस गुणाकार म्हणजेच काय येतो? एक्सचा वर्ग. तर बघा, इथं प्लस वन मायनस वन ॲन्सर इज झिरो. ओके, म्हणजेच एक्स स्क्वेअर मायनस वन अपॉन एक्स स्क्वेअर. This is the answer. Now next example is 1 upon y plus 4 and 1 upon y minus 9. काही अवघड नाही आहे. सेम तुम्हाला पहिल्यांदा सांगितल्याप्रमाणेच प्रोसेस करायची. पहिल्या संख्येत जी संख्या असेल किंवा व्हेरिएबल्स असणे ती ॲज इट इज लिहायची आणि त्यांनी काय करायचं? आपल्याला पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच काय येणार आहे? 1 upon y minus 9. ओके,
देन परत पुढे काय आहे, प्लस आहे, प्लसला प्लस ॲज इट इज फोर, परत या फोरनी परत या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे, वन अपॉन वाय मायनस नाईन, देन वन अपॉन वाय इंटू वन अपॉन वाय, म्हणजेच काय येणार आहे, वन अपॉन वायचा वर्ग, एकचा दोन वेळेस गुणाकार आणि वायचा दोन वेळेस गुणाकार केला, परत वन अपॉन वायनी काय करायचं आहे, या नाईनला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे, वन अपॉन वाय मध्ये कुठलं साईन आहे, प्लस मायनस मायनस, म्हणजेच नाईन इंटू वन अपॉन वाय म्हणजेच नाईन अपॉन वाय, प्लस फोर इंटू वन अपॉन वाय प्लस मायनस मायनस, नाईन फोर जा 36. ओके, देन नेक्स्ट स्टेप इज वन अपॉन वाय स्क्वेअर मायनस नाईन अपॉन वाय प्लस फोर अपॉन वाय मायनस 36. बघा इथं दोन्ही व्हेरिएबल्स समान आहेत, मग व्हेरिएबल्स समान असल्यामुळे त्यांची बेरीज होऊ शकते, म्हणजेच काय येणार आहे तिथं, मायनस नाईन अपॉन वाय प्लस फोर अपॉन वाय, छेद समान आहे, दोन्ही पण वाय वाय आहेत, फक्त काय करायचं आहे तिथं अंशाची बेरीज किंवा वजाबाकी करायची. मग आपण काय करूया, या दोन्ही संख्येची हा पूर्ण जो आहे कंस तो सॉल्व करायचा आपल्याला, म्हणजेच तर बघा येते काय आहे तो, मायनस नाईन अपॉन वाय प्लस फोर अपॉन वाय, म्हणजेच वायला वाय ॲज इट इज, वरचा मायनस नाईन प्लस फोर म्हणजेच काय येणार आहे, मायनस नाईन प्लस फोर फाईव्ह अपॉन वाय, म्हणजे प्लस मायनस मायनस होतं, म्हणजेच वजाबाकी करावी लागते आपल्याला, आणि वजाबाकी केल्यानंतर देताना चिन्ह कुठलं देत होतो आपण, मोठ्या संख्येचं. ओके, मोठ्या संख्येचं चिन्ह कुठलं आहे, मायनस, म्हणजे ॲन्सर काय आपलं आलं, मायनस फाईव्ह अपॉन वाय, म्हणजेच काय येणार आहे आता आपलं ॲन्सर, वन अपॉन वाय स्क्वेअर मायनस फाईव्ह अपॉन वाय मायनस 36. मग ह्याला वर्गाच्या रूपात तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही लिहू शकता, 36 कशाचा वर्ग आहे, सहाचा वर्ग. ओके, नाव दिस इज द आन्सर. नेक्स्ट एक्झाम्पल इज 3x प्लस 4y अँड 3x प्लस 5y, म्हणजेच काय करावं लागेल सुरुवातीला आपल्याला, 3xनी या पूर्ण कंसाला मल्टिप्लाय करायचे, म्हणजेच 3x इंटू 3x प्लस 5y, परत दुसरं साईन काय आहे इथं, प्लस, प्लसच्या नंतर काय आहे इथं, 4y, म्हणजेच 4y ॲज इट इज, परत या 4yनी परत या पूर्ण कंसाला आपल्याला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे, 3x प्लस 5y, परत या 3xनी या 3xला मल्टिप्लाय करा, 3 3 जा अगोदर नंबर्सचं मल्टिप्लाय करा आणि नंतर व्हेरिएबल्सनी मल्टिप्लाय करा, म्हणजेच काय येणार आहे, 3 × 3 म्हणजेच काय येणार आहे इथं, 3 3 जा 9, आणि एक्स इंटू एक्स म्हणजेच एक्स स्क्वेअर, आणि या 3नी परत 5ला मल्टिप्लाय करा, 3 5 जा 15, परंतु प्लस साईन आहे मध्ये, म्हणजे ॲट इट इज, 5 3 15, आणि एक्स इंटू वाय म्हणजेच एक्स वाय, प्लस 4yनी प्लस 4yनी या 3xला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच काय येणार आहे इथं, नंबर्सनं मल्टिप्लाय करा, अदुकर 4 3 12, 4 3 जा 12, आणि परत वाय इंटू एक्स म्हणजेच एक्स वाय. ओके, दॅन परत काय करायचं आपल्याला, या 4yनी म्हणजेच या 4yनी परत 5yला मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजेच प्लस 5 4 जा 20, वाय इंटू वाय वाय स्क्वेअर. ओके, देन बघा आता इथं व्हेरिएबल्स समान आहेत म्हटल्यानंतर त्या व्हेरिएबल्सची बेरीज होऊ शकते, म्हणजेच 9x² प्लस 15xy प्लस 12xy, म्हणजेच काय येणार आहे, अदुघर नंबर्सची बेरीज करा, 15 आणि 12 किती येतात बघा, 27, आणि xy प्लस xy म्हणजेच xy आणि xy xyच येणार, इथं मल्टिप्लिकेशन झालेलं नाही आपल्याला, इथं बेरीज झालेली आहे, व्हेरिएबल्सची बेरीज करताना व्हेरिएबल्स ॲज इट इज येतात, एक्स इंटू एक्स एक्स वर्ग, वाय इंटू वाय वायचा वर्ग असं येणार नाही, येथे काय झालेली आहे, बेरीज झाल्यामुळं व्हेरिएबल्स ॲज इट इज येतील, फक्त नंबर्सची बेरीज होणार आहे येथे. देन परत काय आहे इथं, प्लस 20y² सो दिस इज द आन्सर.